आज खूप काम होतं बँकेमध्ये, हे असं खूप काम केलं आणि संध्याकाळी येऊन छान स्ट्रॉंग कॉफी मारली ना, फार छान वाटत. मलाही घ्यायचीच होती कॉफी. आज कसा गेला दिवस? तुम्ही त्या कुणालशी बोलणार होतात ना, काय झालं त्याचं? काहीच नाही झालं, काही घडलंच नाही. का काय बोलला तो? म्हणजे तुम्ही राधिका वहिनींविषयी सांगितलं ना त्याला सगळं? सगळं समजावून सांगितलं मी त्याला, पण तो शनायाशी बोलायला काय भेटायलाही तयार नाहीये. बापरे, शनायाचा धसका घेतलाय त्याने. मला तर काळजी वाटायला लागली. कोणाची? गुरुनाथची. एवढ्या साध्या पोराने जर एवढा धसका घेतलाय तर गुरुनाथचं काय होईल नंतर? त्याचं काय व्हायचं ते होईल. मला फक्त राधिकाची काळजी आहे. खरंच तुम्हाला राधिका वहिनींची काळजी आहे? नाही, काय रेवतीजी, तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करायला लागलात तर एका पॉइंटला येऊन इतके स्टबन होता की मग बाकी कशाचाच विचार करत नाही. म्हणजे तुम्हाला राधिका वहिनींची काळजीही आहे आणि तुम्हाला त्यांच्याशी बोलायचंही नाही. तुम्हाला कळतंय का तुमच्या वागण्यामध्ये किती विरोधाभास आहे ते? तुम्ही आडून आडून जे सुचवताय ना ते शक्य नाहीये. मी राधिकाशी कधीही बोलणार नाही. मग विषयच संपला ना. मग राहू दे राधिका वहिनींचं घोंगड भिजत. इथे जर कोणाला बदलायचंच नाहीये तर प्रश्नच संपला. तुम्ही गैरसमज का करून घेताय? नाही, हा गैरसमज नाहीच आहे. कसं आहे रेवतीजी, आमच्या बँकेमध्ये जेव्हा कोणी लोन घ्यायला येतं ना तेव्हा ते फेडण्यासाठी विशिष्ट कालावधी दिला जातो. जेवढा कालावधी वाढत जातो तेवढं त्याचं व्याज वाढत जातं आणि मग एका पॉईंट नंतर मुद्दल काय होती हेच लक्षात राहत नाही. तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, हेच की तुमच्या आणि राधिका वहिनींच्या नात्यामध्ये गैरसमज वाढत चाललाय आणि तो जर वेळीच दूर केला नाही ना तो वाढतच जाईल आणि मग मेन मुद्दा काय होता हेच विसरून जाल तुम्ही. बघा ना, केवढी छोटीशी गोष्ट होती. तुमच्या मिस्तरांना आणि नेहाला भेटायचं होतं. राधिका वहिनींनी एक बाप आणि एका मुलीची भेट घडून आणली, त्याचा तुम्ही एवढा कांगावा केला, एवढा गैरसमज करून घेतला की आता तुम्हाला त्याचा विचारही करायचा नाही. आणि आता झालंय का? तुमचे मिस्टर नेहाला भेटले आणि ते त्यांच्या विश्वात मग्न आहे. नेहा आपापल्या विश्वात रमलेली आहे आणि तुम्ही आणि राधिका वहिनी एकमेकांशी बोलण्यासाठी झुरताय. रेवतीजी, राधिका वहिनींनी तुमच्याशी बोलण्यासाठी पुढाकार घेतला होता पण तुम्ही दुर्लक्ष केलं. असं करू नका. एक पाऊल तुम्ही पुढे टाकून पहा ना. छान बोलता, पण हे ना पुस्तकात वाचायला छान वाटत. ज्याच्यावर प्रसंग ओढवतो ना त्यालाच कळ. नाही, मान्य ना. मला मान्य, तुमचा हा मुद्दा अगदी पटतोय मला. मग निदान या मुद्द्यावर तरी ठाम राहा ना. इथून पुढे कुणाला कसलीही मदत करायला जाऊ नका. राधिका वहिनींचं तर तोंडही पाहू नका. मीच जाऊन राधिका वहिनींना सांगतो ना की रेवतीला तुमच्याशी बिलकुल बोलायचं नाहीये आणि त्यांना तुमचं तोंडही पाहायचं नाही. हा, मी जाऊन सांगतो. मिस्टर गुप्ते, का कारण नाही सापडत ना त्यांच्याशी न बोलण्याचं? निघतो मी, काळजी घ्या आणि 2 दिवस ऑफिसला जाऊ नका, दगदग करू नका. हो, बाय. थँक्स फॉर फ्लावर्स. हॅलो मॅम, मे कम इन? अरे ये ना, बस. कसं वाटतंय आता? बरी आहे, थोडा वीकनेस आहे. राधिका येईलच इतक्यात. मॅम, राधिका मॅम म्हणजे त्याच ना मॅम? तुम्ही मला परत त्याच्यासाठीच इथे बोलवलंय का? नाही, मी कामासाठीच बोलावलंय तुला, पण एकदा तिला भेट तरी. मॅम, तुम्ही मला संकटात टाकताय. अजिबात नाही, पण मला असं वाटतं एकदा बोल तिच्याशी. रेवती, रेवती, शिरा घ्या ना. नाही. असं काय करून राहिला, घ्या की शिरा. रेवती सांग ना त्यांना. कुणाल, ही राधिका. राधिका, कुणाल. हो का? मग घ्या ना. नाही म्हणजे ऑफिस मधनच आले असतील ना, भूक लागली असेल. घ्या, गरमागरम शिरा.
देवती हे घे, नेहासाठी पण घेऊन येते. अगं थांब जरा बस. शिरा खूप छान झालाय. हाव का मग घ्या ना आणखी पोटभर खा. थँक्स. पण मॅम मुंबईत आल्यापासून घरचं असं काही खायला मिळालंच नाही. पुण्यात होतो तेव्हा शनाया होती सोबत, पण शनायाला किचन काय हेच माहित नाही. शनायाबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. बाब मला काही तुम्हाला त्रास द्यायचा नाही. तुमच्या बाबतीत जे घडलं ते आज माझ्या नवऱ्याच्या बाबतीत घडून राहिलं. तुमचे लाग गेले असते पण माझा आता पुरा संसारच बर्बाद झाला. माझ्यावर आणि माझ्या पोरावरती रस्त्यावरती यायची वेळ आली आज. नाही म्हणजे फार नाही पण मला तुमच्याकडनं थोडी मदत हवी होती. आपण जर एकत्र आलो ना तर शनायाला धडा शिकवू शकू. हे बघ कुणाल, तू एक संसार वाचवणार आहेस. गुरु त्या शनायापाई हिला डिवोर्स द्यायला निघाले आणि आम्हाला हे चांगलंच माहितीये की शनाया त्याच्याशी लग्न करणार नाही. राधिकाताई तुम्ही इथेच राहता? नाही, मी माझ्या घराच्या समोरच नाना नानींकडे राहते. माझ्यासाठी आई वडिलांसारखेच असते. आणि आता पापड लोणची मसाले असं सगळं बनवून देते कुणाला कुणाला. छोटासा उद्योग आहे पण हे सगळं घरातनं बाहेर पडल्यानंतर सगळं ठीक आहे. पण आपला नवरा आपल्या जवळ नसणं यासारखं दुसरं दुःख नाही कुणाल भाऊ. ताई मी तुमचं दुःख समजू शकतो. इफ यू डोंट माइंड एक विचारू, म्हणजे तुम्ही का सहन केलं इतकं? तुम्ही जाब का नाही विचारलं तुमच्या नवऱ्याला? जाब विचारून काय करणार होती मी? संसार आधीच तुटला असता माझा कुणाल भाऊ. मला आता खरंच आशा वाटून राहिली. तुम्ही जर मला मदत केली ना तर हे माझ्याकडे लवकर परत येत. मॅम ताई आय एम रिअली सॉरी, मला यात पडायचंच नाही. मला प्रॉब्लेम्स नको आहेत ना. मी म्हटलं नव्हतं रेवती, आपलं रडगाणं असं तिसऱ्या माणसाला ऐकून काय उपयोग नसतो. कुणाल भाऊ शन्यानी तुम्हाला फसवलं, शन्यानी माझ्या नवऱ्याला फसवलं, तसंच आणखी कुणाला फसवणे असं वाटत होत म्हणून विनंती करत होते. राहू द्या, तुम्हाला नसेल मदत करायची तर. स्टुपिड आहेस का तू? प्लीज आता मला परत कॉल करू नकोस. हा हा हा.